आळे फाटात चौकातील रवी चंगेडिया यांच्या महावीर जनरल स्टोअर्सला काल रात्री आग लागली होती. ही आग इतकी भयानक होती की लागलेल्या आगीत त्यांचं गोडाऊन मधील सर्व माल पूर्णपणे जळून खाक झालाय. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नसून आळेफाटा परिसरातील तरुण आणि व्यापारी यांनी सुरुवातीला पाण्याच्या साह्यानं आग विझवण्यास आतोनात प्रयत्न केले. काही वेळातच जुन्नर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना झाला आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे. याविषयीच रवी चंगेडिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधलाय आपला आवाजचे प्रतिनिधी केदारनाथ बारोळे यांनी. रवी भाऊ, काल या ठिकाणी ही जी आग लागली ही किती वाजता लागली आणि तुम्हाला कसं कळालं? हे साधारणतः 8:20 ते 8:40 दरम्यान आली. मी दुकानात असतो, मुलं गोडवून माल काढत होते आणि मुलांचा जोरजोरात आवाज आणि परिसरातून आवाज यायला लागला, म्हणून आम्ही पळत मागे आलो. पाहतो ते स्पार्क होऊन मोठ्या प्रमाणात आग गोडवून भडक झालेला होता. मोठ्या प्रमाणात आगीने रुजरुजत धारण केलेलं होतं. या आगीमध्ये कोणाची जीवितहानी झाली का? नाही, दुकानातला एक मुलगा आहे वैभव म्हणून, वैभव गोलप, त्याच्या हाताला थोडंसं भाजलंय. प्रथमोपचार म्हणून मी त्याला माऊली हॉस्पिटलला प्रथमोपचार घेऊन त्याला पुण्याला मी पाठवलेलं आहे. पुढच्या सर्वांना त्याची स्थिती नॉर्मल आहे. साधारण या ठिकाणी आग लागली त्यावेळेस स्थानिकांनी तुम्हाला कशी मदत केली? स्थानिक लोकांनी म्हणजे त्याचे आवटी झाले, कोकडे झाले, पत्रकार केदारनाथ बारोळे झाले, सगळ्यांनी आपलं पोलीस केंद्र झालं, सगळ्यांनी आटोकाट प्रयत्न केले आग विझवण्याकरता. या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी किती वेळानंतर आली? अग्निशामक दलाची गाडी साधारणतः लांबून आली, जंगलवरून यावी लागली, परंतु त्यांनी प्रयत्न करून ते 25 ते 30 मिनिटात इथं पोहोचले होते. साधारण किती रुपयाचं नुकसान झालंय तुमचं या आगीमध्ये? साधारणतः 38 ते 45 लाख रुपयाचं नुकसान आहे.